तुमच्या मोलाच्या सहकार्यानं आम्ही गाठलाय 30 लाख सबस्क्रायबर्सचा नवीन टप्पा. तुमच्या कामाची प्रत्येक बातमी साम टीव्हीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आजच लाईक, शेअर आणि फॉलो करा. नमस्कार, मी गौरी कुबेर. आपण ऐकत आहात सकाळचं पॉडकास्ट. ड्रग प्रकरणी दादा भुसे यांनी सुषमा अंधारे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलंय. ते काय म्हणाले ऐकूयात पहिल्याच बातमीतनं. तर राहुल गांधींनी अदानींवर 32,000 कोटींचा घोटाळा केल्याचा नवा आरोप केलाय, त्याविषयी ऐकणार आहोत दुसऱ्या बातमीतनं. तर पाकिस्तानमध्ये राष्ट्रीय विमान कंपनीवर इंधनाअभावी उड्डाणं रद्द करण्याची वेळ आली आहे. वेगवान घडामोडीतनं ऐकूयात गाझा रुग्णालयावर हल्ला, राष्ट्रवादी विधानसभा लढवणार नाही, दिल्लीत मराठी चित्रपटांचा डंका, IPL लिलावापूर्वीच मुंबई इंडियन्सच्या गोटात खळबळ. तसंच श्रोत्यांनो, आज आहे नवरात्रीचा 5वा दिवस, 5वी माळ ऐकूयात स्कंद मातेचं महत्व. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या पॉडकास्टला. ड्रग प्रकरणात माझी नार्को टेस्ट कराच, दादा भुसे यांचं आव्हान. ड्रग माफिया ललित पाटीलच्या अटकेवरनं राज्यात अनेक वादांना तोंड फुटलंय. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे, शंभूराज देसाई यांच्यावर आरोप करत त्यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली आहे. ललित पाटीलला पळवून लावण्यात राजकीय नेते सहभागी आहेत. ललित पाटील सोबत दादा भुसे आणि शंभूराजे देसाई यांची देखील नार्को टेस्ट करा, तसंच या प्रकरणाचा तपास केंद्रीय यंत्रणांकडे सोपवावा अशी मागणी माध्यमांशी बोलताना सुषमा अंधारे यांनी केली आहे. या नेत्यांसोबतच ससून रुग्णालयाच्या DNची नार्को टेस्ट करण्याची मागणी सुद्धा सुषमा अंधारेंनी केली आहे. त्यांच्या या आरोपावर मंत्री दादा भुसे यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे. त्यावर बोलताना भुसे म्हणाले आहेत की गेल्या वेळी अंधारे यांनी ही मागणी केली, त्यानंतर लाईव्ह चर्चा झाली, त्यानंतर मी म्हणालो होतो चौकशीसाठी कसल्याही टेस्टसाठी मी तयार आहे. तर ललित पाटील म्हणाले आहेत की मी पळून गेलो नाही, मला पळवलं गेलं. यामध्ये सहभागी असलेल्या नेत्यांची नावं मी जाहीर करीन. या विषयक बोलताना भुसे म्हणाले आहेत की चौकशीतनं सत्य समजेल. माझी चौकशी करा, पण माझ्यावर आरोप करणाऱ्यांचीही नार्को टेस्ट करावी, सत्य बाहेर येईल. माझी हवी तशी चौकशी करा, पण जे कोणी आरोप करताय त्यांची देखील चौकशी करावी, माझ्यासोबत त्यांची देखील नार्को टेस्ट करण्यात यावी, असंही दादा भुसेंनी म्हटलंय. आपला या प्रकरणात कोणताही संबंध नसून केवळ राजकीय आकसापोटी आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी हे आरोप केले जात आहेत, असं भुसे म्हणाले आहेत. शिवाय आरोप सिद्ध झाले तर पद आणि राजकारण सोडण्याची तयारीही त्यांनी दाखवली आहे. दुसरीकडे आपण ललित पाटीलला ओळखत नसून विनाकारण आपलं नाव घेतलं जात असल्यामुळे सुषमा अंधारेंना नोटीस पाठवणार असल्याचं शंभूराज देसाईंनी सांगितलंय. या प्रकरणात थोडं जरी तथ्य आहे असं कळलं तरीही राजकारण सोडून देईल, असंही देसाई म्हणाले. अदानी इंडोनेशियातनं कोळसा विकत घेतात अन, राहुल गांधींचा 32 कोटींचा नवा आरोप. काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत गौतम अदानी यांच्यावर पुन्हा एकदा वार केलाय. राहुलनी अदानी आणि पंतप्रधान मोदी यांच्या संबंधांवर बोट ठेवलंय. राहुल गांधी यांनी गौतम अदानींवर 32,000 कोटी रुपयांचा घोटाळा केलाय, असा आरोप केलाय. राहुल गांधी म्हणाले आहेत की यापूर्वी आम्ही 20,000 करोड रुपयांबाबत प्रश्न उपस्थित केला होता. हा पैसा कुणाचा होता आणि कुठून आला होता हा प्रश्न होता. मात्र नंतर स्पष्ट झालं की 20,000 करोडचा आकडा चुकीचा आहे. यामध्ये आणखी 12,000 कोटींची भर पडली असून आता एकूण आकडा हा 32,000 कोटी झालाय. राहुल म्हणाले आहेत की वाढत्या वीज बिलामागे अदानी ग्रुपचा हात आहे. अदानी इंडोनेशियामध्ये कोळसा विकत घेतात आणि भारतात त्याचा दुप्पट दर होतो. ते कोळशाच्या किमती चुकीच्या सांगतात, लोक विजेचे दिवे सुरू करतात आणि अदानींच्या खिशात पैसे जातात. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अदानींना संरक्षण देत आहेत. भारतात अदानीला कोरा चेक देण्यात आलेला आहे, त्यांना जे हवं ते करू शकतात. 32,000 कोटींचा आकडा जनतेनं लक्षात ठेवावा. जगातल्या इतर देशांमध्येही तपास सुरू आहे, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अदानी यांची चौकशी का होत नाही, असा प्रश्न राहुल यांनी उपस्थित केलाय. अदानींना जे हवं आहे ते मिळतं. सध्याचं मोदी सरकार अदानींची चौकशी करू शकत नाही, यामागे कोणती ताकद आहे ही ताकद संपूर्ण देशाला माहिती आहे, असं राहुल गांधी म्हणाले.
पाकिस्तानात इंधन नसल्यानं राष्ट्रीय एअरलाइन्सची 48 उड्डाणं रद्द. पाकिस्तानची राष्ट्रीय एअरलाइन्स कंपनी पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सला म्हणजेच PIAला इंधनाअभावी 48 विमान उड्डाणं रद्द करावी लागली आहेत. यामध्ये स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय मार्गावरल्या विमानांचा समावेश आहे. विमान कंपन्यांच्या प्रवक्त्यांनी पाकिस्तानी वर्तमानपत्र डॉनशी बोलताना सांगितलंय की मर्यादित इंधन पुरवठ्यामुळे विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आलेली आहेत. त्यामुळे दररोजच्या उड्डाणांवर तसंच ऑपरेशनल अडचणी निर्माण झाल्यामुळे अनेक उड्डाणांच्या वेळा बदलण्यात आलेल्या आहेत. यामध्ये 13 देशांअंतर्गत 11 आंतरराष्ट्रीय फ्लाईट्सचा समावेश आहे, तर इतर 12 फ्लाईट्सना उशीर झालाय. रद्द झालेल्या उड्डाणातल्या प्रवाशांची पर्यायी विमानांमध्ये सोय करण्यात आलेली आहे. कंपनीनं या प्रवाशांना PIAच्या कस्टमर केअरशी संपर्क साधण्याचा सल्ला दिलाय. बुधवारी PIAच्या 6 आंतरराष्ट्रीय आणि 8 देशांतर्गत फ्लाईट्स रद्द झाल्या आहेत, तर इतर फ्लाईट्सना उशीर होणार आहे. थकबाकी असल्यानं पाकिस्तानच्या राष्ट्रीय तेल कंपनी PSOनं PSIचा इंधन पुरवठा रोखलाय. सध्या PSI ही अनेक अडचणींचा सामना करतेय. मोठ्या कर्जाच्या डोंगरामुळे ही कंपनी खासगीकरणाच्या वाटेवर आहे. पाकिस्तान सरकारनं आपल्याच राष्ट्रीय विमान कंपनीला 2,300 करोडची आर्थिक मदत देण्यास नकार दिलाय. PIAला दिवसाला 10 करोड इतका खर्च इंधनापोटी येतो. यापुढे जर कंपनीला इंधनाचा पुरवठा सुरू करायचा असेल तर केवळ ॲडव्हान्स कॅश पेमेंट करण्यास सांगण्यात आलेलं आहे. पण विमान कंपनी ही मागणी पूर्ण करू शकत नसल्यामुळे भविष्यातही या कंपनीची अनेक उड्डाणं रद्द होण्याची शक्यता आहे. सप्टेंबर महिन्यात पाकिस्तानात पेट्रोल डिझेलच्या किमती 300 रुपये प्रति लिटर इतक्या होत्या. सध्याच्या सरकारनं गुरुवारी पेट्रोलचे दर 14.91 रुपयांनी तर डिझेलचे दर 18.44 रुपयांनी वाढवले आहेत. त्यामुळे सध्या पेट्रोलचा दर हा 306.36 रुपये तर डिझेलचा दर आहे 311.84 रुपये. श्रोत्यांनो, आता ऐकूयात वेगवान घडामोडी. इस्रायल आणि हमासमधला संघर्ष दिवसेंदिवस वाढतानाच दिसतोय. या युद्धात आतापर्यंत दोन्ही बाजूंनी 4,500+ लोकांचा मृत्यू झालाय. गाझा इथल्या अल अहली हॉस्पिटलमध्ये झालेल्या स्फोटात 500 जणांनी जीव गमावलाय. या घटनेसाठी हमास आणि इस्रायल एकमेकांवर आरोप करतायत. आता याचे पडसाद जगभर पडताना दिसून येत आहेत. गाझा रुग्णालयावरल्या हल्ल्यानंतर व्हाईट हाऊसनं जॉर्डनमध्ये बायडन यांच्यासोबतची शिखर परिषद रद्द केल्याची माहिती समोर येते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी ट्विट करत या घटनेवर शोक व्यक्त केलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी पक्षावर अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही गटांकडनं दावा सांगण्यात येतोय. हे दोन्ही गट आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीला देखील लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट हे 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका लढवणार नाहीत. निवडणूक चिन्हाबद्दलची लढाई केंद्रीय निवडणूक आयोगातच सुरू असताना दोन्ही गटांनी याबद्दलचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते वितरण करण्यात आलं. यावेळी एकदा काय झालं, या चित्रपटाला सर्वोत्तम मराठी चित्रपटाच्या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. तर सामाजिक विषयावरल्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या श्रेणीत 3-2-1 या मराठी सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. पुरस्कार वितरण सोहळ्यात गोदावरी, 3-2-1, रेखा या मराठी चित्रपटांना विशेष श्रेणींमध्ये गौरवण्यात आलं. भारतात सध्या वन डे वर्ल्ड कपची धूम सुरू आहे. मात्र याच दरम्यान IPL फ्रँचायझी मुंबई इंडियन्समध्ये मोठी खळबळ उडाली आहे. मुंबई इंडियन्सचा गोलंदाजी प्रशिक्षक शेन बॉर्डनं MI सोबतचा आपला 9 वर्षांचा प्रवास थांबवलाय. मुंबई इंडियन्सचा कोच म्हणून बॉर्डनं 4 विजेतेपदं मिळवणाऱ्या संघाला मार्गदर्शन केलं. गेल्या 9 हंगामात मला मुंबई इंडियन्सचा भाग होता आलं हा जबरदस्त अनुभव होता. मला अनेक दिग्गज खेळाडू आणि लोकांसोबत काम करता आलं त्याबद्दल मी स्वतःला नशीबवान समजतो, असं शेन बॉर्डनं म्हटलंय. श्रोत्यांनो, काल आपण कुष्मांडा देवीचं महत्व ऐकलं होतं. आज आपण ऐकणार आहोत 5व्या दिवशीच्या रूपाचं, म्हणजेच पंचमी स्कंद मातेचं महत्व काय आहे ते. श्री नमः. प्रथमं शैलपुत्री ते, द्वितीयं ब्रह्मचारिणी, तृतीयं चंद्रघंटे ते, कूष्मांडेति चतुर्थकं, पंचमं स्कंद माते ते, षष्ठं कात्यायनीति च,
सप्तमं कालरात्रिश्च महागौरीति चाष्टमं नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गाः प्रकीर्तिताः। नमस्कार, मी नितीन जोशी, गुरुजी, पुणे। शारदीय नवरात्र महोत्सव साजरा करताना आपल्याला देवीच्या विविध रूपांची माहिती असावी यासाठी ओळख नवदुर्गांची या सदरात आज आपण देवीच्या स्कंदमाता या स्वरूपाची माहिती पाहू। सिंहासनगता नित्यं पद्माश्रितकरद्वया शुभदास्तु सदा देवी स्कंदमाता यशस्विनी। नवदुर्गा रूपातील हे पाचवे रूप। या स्वरूपाचा अभ्यास करताना स्कंद या शब्दाबद्दल माहिती असणं आवश्यक आहे। स्कंद म्हणजे भगवान कार्तिकेय, यांना अनेक नावे आहेत। भगवान शंकर आणि माता पार्वती यांच्याप्रमाणे देवांच्या सतत उपयोगात येणारे हे स्कंद म्हणजे षण्मुख भगवान कार्तिकेय। मूलतः भगवती सिंहवाहन असलेली आणि कमळात विराजमान होणारी ही मंगलतेसाठी हातात कमळ धारण केलेली व बाळ कडेवर असणारी म्हणजे माता स्वरूप आहे। हे बाळ म्हणजेच कार्तिकेय, यांच्यामुळेच भगवतीला स्कंद माता हे नाव प्राप्त झाले। भक्ताने सर्व स्त्रियांना माता स्वरूप मानून राहिले असता त्याच्याकडून कधीच वाईट कर्म होणार नाही आणि प्रत्येकाबद्दल वात्सल्य वाढेल। आपल्यातील वात्सल्य वाढावे असे ज्यांना वाटत असेल त्यांनी ह्रीं स्कंद मात्रे नमहा या मंत्राचा रोज 108 वेळा जप करावा। याने ही माता स्वरूप असलेली स्कंदमाता आपल्यातलं वात्सल्य वाढवून प्रेम वाढवून आपल्याला पुत्रादी सर्व सौभाग्य प्रदान करते। आजचा दिवस ललिता देवीची पूजा करून देखील साजरा केला जातो। अखंड लक्ष्मी व पुत्र पौत्र इत्यादिकांची प्राप्ती, धनधान्याची प्राप्ती यासाठी ललितांबिका देवीची पूजा केली जाते। श्री ललितांबिका येई नमहा या मंत्राचा देखील आज जप केला जातो आणि भगवतीला दुर्वांची माळ अर्पण केली जाते। अशा या पाचव्या माळेची म्हणजेच नवरात्रीतल्या पाचव्या दिवसाची पूजा संपन्न होते। जय जगदंब। तर हे होतं सकाळचं पॉडकास्ट। आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका। आता यूट्यूबवर सुद्धा तुम्ही हे सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता आणि त्या माध्यमातून तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या सूचना आमच्यापर्यंत पोहोचवू शकता। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळचं हे पॉडकास्ट तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना नक्की शेअर करा। तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात। धन्यवाद। स्क्रिप्ट अँड रिसर्च स्वाती केतकर पंडित, नीलम पवार। वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या esakal.com वर। तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता। विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला।